भ्रष्टाचार प्रतिबंध दल यानी ACB ने शनिवार को महानगरपालिका मंगलवारी जोन के एक चपरासी को 4,500 रुपए की रिश्वत लेते रंगे हाथ धर दबोचा है। आरोपी का नाम रामचंद्र महतो बताया जा रहा है। शिकायतकर्ता गड्डी गोदाम निवासी युवक एक होम डिलीवरी कंपनी में डिलीवरी बॉय है। उसका विवाह होने से उसे कानूनी प्रमाण पत्र की आवश्यकता थी। उसने अपने एक मित्र को पूछताछ की। इस मित्र ने उसे मंगलवारी जोन की विवाह पंजीयन कर्मचारी महतो से मुलाकात कराई। महतो ने विवाह आवेदन दस्तावेज की जानकारी देकर रजिस्ट्रेशन के लिए 5,000 रुपए खर्च बताया। बिना पैसे कार्यालय नहीं आने की ताकीद दी। शिकायतकर्ता को रिश्वत देने की इच्छा नहीं थी। उसने ACB कार्यालय पहुंचकर शिकायत की। ACB टीम ने जांच के बाद आरोपी को पकड़ने के लिए योजना बनाई। महतो ने सौदे के बाद 4,500 रुपए लेकर सदर के मनपा रुग्णालय के पास रकम लेकर बुलाया। वहां दबिश देकर पहले से बैठे ACB दल ने महतो को उसके रकम लेते ही धर दबोचा। नेम की कार्रवाई म्हणजे अशी की दिनांक 7 रोजी एक किसम आमच्याकडे तक्रार घेऊन आला होता। त्याची तक्रार अशी होती की त्याला विवाह नोंदणी करायची होती, त्याकरता तो मंगळवारी झोनमध्ये गेला होता। तेथील एक कर्मचारी त्यांनी त्याला नोंदणी करण्याकरता 5,000 रुपये लागतील आणि कागदपत्र लागतील, जर 5,000 असतील तरच तू माझ्याकडे ये, नाही तर येऊ नको। त्याला काही ते पैसे देण्याचे नव्हते आणि नोंदणी करून घ्यायची होती, परंतु त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे आणि लाचेचे पैसे त्याला द्यायचे नसल्यामुळे तो आमच्याकडे आला तक्रार घेऊन, त्याच्यानुसार आम्ही त्याची पूर्ण रिपोर्ट घेऊन नंतर त्याची पडताळणी केली। त्याला फिर्याद आरोपीकडे म्हणजे जो गैरअर्जदार आहे त्याच्याकडे आम्ही पाठवलं आणि त्याच्या त्या पडताळणीमध्ये त्यांनी पैसे मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आज सकाळी त्यांनी आम्हाला त्या अर्जदाराला सदर जो कॉर्पोरेशनचं हॉस्पिटल आहे तिथे त्यांनी बोलवलं आणि तिथे जाऊन त्यांनी कागदपत्र वगैरे त्याचे घेतले आणि त्याचे पैशाची मागणी केली। त्यावेळेस लगेच अर्जदारांनी अर्जदारास त्यावेळेस त्याच्याकडे तेवढे पैसे नसतानाही त्यांनी कमी पैसे आमच्याकडे दिले होते। आम्ही फेक नोट त्याच्यामध्ये मिक्स करून सर्व आम्ही कारवाई पूर्ण केली आणि 4,500 त्यांनी त्यावेळेस ॲक्सेप्ट केले। आणि हा जो गैरअर्जदार आहे हा 1993 पासून एवजदार किंवा म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात कॉर्पोरेशनमध्ये लागला होता आणि 1 वर्ष अगोदरच तो कायमस्वरूपी नोकरीमध्ये जॉईन झालेला आहे। आणि तो प्यून म्हणून तिथे असतानाही तो आपल्या विवाह नोंदणी विभागामध्ये यह कार्रवाई पुलिस अधीक्षक रश्मि नांदेड़कर, अपर पुलिस अधीक्षक मिलिंद तोतरे के मार्गदर्शन में पुलिस उपाधीक्षक नरेश परवे, सिपाही लक्ष्मण परतेकी, भागवत वानखेड़े, मंगेश कलंबे, राहुल बारे, प्रमोद पिंपलकर आदि ने की। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार, BCN News नागपुर।